माझं बेसिक क्वालिफिकेशन, मी एम ए सायकोलॉजी आहे, एम ए सोशोलॉजी आहे, बी एड आहे, एम एड आहे आणि एम फिल आहे. बस या बिझनेसला सुरुवात करण्याच्या अगोदर मित्रांनो, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायट येते, जिथं प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं 2 वर्षाचं. अशा महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागामध्ये डायटमध्ये ऍज अ अधिव्यक्ता म्हणून मी 12 वर्ष नोकरी केली. ज्या दिवशी हा बिझनेस माझ्या लाईफमध्ये आला त्या दिवशी माझी महिन्याची सॅलरी 54,000 रुपये होती. हा 10 वर्षापूर्वीचा गोष्ट सांगतो. क्लास 2 ची पोस्ट होती इक्वल अँड पोस्ट गट शिक्षण अधिकारी आणि पीएचडी चालू असताना हा बिझनेस माझ्या आयुष्यात आला. तसं हा बिझनेस न करण्याचे माझ्याकडे भरपूर कारणं होती, पण एक कारण शोधलं आणि केलं पाहिजे म्हणून गंमत जम्मत ऍक्सिडेंटली या बिझनेसला सुरुवात केली. जो पण व्यक्ती या बिझनेसला सुरुवात करतो हा सुरुवातीला सिरियस नसतो. नेटवर्क मार्केटिंग, माय लाईफस्टाईल, डायरेक्ट सेलिंग अशा प्रकारची इंडस्ट्री कोणीतरी जेव्हा आपल्याला समजावून सांगतो तेव्हा सुरुवातीला आपण सिरियस नसतो. अपघाताने आपण बिझनेसमध्ये येतो. काही लोक प्रोडक्टसाठी येतात, काही लोक 1,000-2,000 रुपये महिना मिळाला पाहिजे पार्ट टाइम म्हणून येतात, काही लोक मान सन्मानासाठी येतात, काही लोक अशा प्रकारचं दुबई असेल, गोवा असेल ही अचीवमेंट करण्यासाठी येतात, आणि काही लोक असे येतात की ज्या व्यक्तीने बिझनेस प्लॅन सांगितला त्याला नाही म्हणता येत नाही म्हणून 10,000, 20,000, 30,000 रुपये देऊन टाक, जाऊ दे बाबा एक तास. तर मी आज शेवटच्या कॅटेगरीत होतो. आपल्याला तर काही करायचं नाही, खाऊन पिऊन आपण सुखी आहोत, काही प्रॉब्लेम नाही, हा बिझनेस करण्याचं कुठलं कारण नव्हतं, पण ज्या व्यक्तीने बिझनेस सांगितला त्या व्यक्तीला नाही म्हणू शकत नव्हतो, एवढाच विषय होता. कारण जो व्यक्ती या बिझनेसमध्ये मला घेऊन आला मित्रांनो, तो व्यक्ती माझ्यापेक्षा वयाने लहान होता, शिक्षणानं कमी होता आणि पगारानं सुद्धा कमी होता. ज्यांनी मला या बिझनेसचा फॉर्म फिलअप केला, माझा प्लान दिला, गोडे गोडे टाकून, ते गोडे गोडे काढतात ना, एकाचे 2, 2 चे 4 असे गोडे गोडे त्यांनी काढून दाखवले आणि सांगितलं की सर तुम्ही या बिझनेसमध्ये माझ्यासोबत आले पाहिजे, जो माझा विद्यार्थी होता ज्याला मी 2 वर्ष शिकवलं त्यांनी मला या बिझनेसमध्ये आणलं. आणि त्या दिवसापासून माझा विश्वास झाला की लोक या बिझनेसमध्ये प्लॅन बघून सुरुवातीला येत नाही, प्रोडक्ट बघून पण खूप कमी लोक येतात. प्लॅन बघितल्यानंतर, प्रोडक्ट झाल्यानंतर, त्याच्यानंतर जे 10-15 मिनिटं असतात ना ज्याला म्हणतात डिस्कशन, क्वेश्चन्स अँड आन्सर, ऑब्जेक्शन हँडलिंग, ते जर का इफेक्टिव्ह जर का झालं तर 100% समोरचा व्यक्ती खिशात हात घालतो. मला पण प्लॅन समजला नव्हता, मला पण प्रोडक्ट समजले नव्हते, कारण पहिल्या मीटिंगमध्ये एवढा मोठा विचार लक्षात येऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला पण गैरसमज होते, ऐकून होतो नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग, काहीतरी मेंबर बनवायचे, चैन आहे, साखरी आहे, प्रोडक्ट विकायचे, अशी ती मानसिकता डोक्यामध्ये होती. त्याच्यामुळे विश्वास नव्हता की असं काय होईल म्हणून. पण प्लॅन संपल्यानंतर ज्या मुलांनी मला बोललात की सर तुमच्याशी मी हा प्लॅन डिस्कस केलाय, तुमचा अभिप्राय काय आहे, तुमचं मत काय आहे, तुमचं ओपिनियन काय आहे, हा बिझनेस तुम्ही केला पाहिजे का, तर मी त्याला स्पष्टपणे बोललो बेटा मी पण नाही करत आणि तू पण करू नको. तो म्हणला का सर? अरे म्हटलं असं भरपूर आलंय मार्केटमध्ये, तू पण करू नको आणि मला पण सांगू नको. पण तो जिद्दी होता, तो उठतच नव्हता घरातून. आणि शेवटी त्यानं एक लास्ट बाण मारला, ज्याला म्हणतात क्लोजिंग बॉम्ब, शेवटचा बाण मारतात बघा लोक हे लाईफस्टाईल वाले, लास्ट वाला. तर त्याने पण मला एक शेवटचा कार्यक्रम केला माझा, ज्याच्यात मी क्लीन बोल्ड झालो. 1.5 तास आमची चर्चा सुरू होती, 45-50 मिनिटं प्लॅन संपला, त्याच्यानंतर डिस्कशन, फॉर्मॅलिटीज कशा करतात, मी नाही बोलायचो तो हो बोलायचा, मी नाही बोलायचो तो हो बोलायचा, आणि असं करत करत आमचा 1.5 तास गेला. आणि शेवटचा त्याने बाण मारला जो बरोबर लागला, तो बोलला सर तुम्ही जर का आज 30,000 रुपये दिले नाही तर मी तुमच्या घरातून उठत नाही. मग तुम्ही ठरवा आता द्यायचे का नाही द्यायचे. आणि हे सगळं आमचं डिस्कशन माझी बायको किचन मधून ऐकत होती. ती किचनच्या बाहेर आली आणि माझ्याकडे बघते आणि मला बोलते ओ
या बोटात लय ताकद असते. तर मी किचन मध्ये गेलो, म्हटलं काय? बोले तो मुलगा किती वेळचा तुमच्याशी बोलतोय, नको तिथं पैसे घालताय. आणि तो बिचारा म्हणतोय की सर माझ्यासाठी एकदा करून बघा, तर 30,000 रुपये तुम्ही देत नाही. मी देऊन टाकले, मी त्याला देऊन टाकले की हे घे 30,000 रुपये. तो म्हटलं आधार कार्ड द्या, म्हटलं हे घे आधार कार्ड. बोला पॅन कार्ड द्या, म्हटलं हे घे पॅन कार्ड. बोला बँकेचं डिटेल्स द्या, म्हटलं हे घे बँकेचं डिटेल्स. झालं म्हणे हो, म्हटलं उठ आणि निघ. तो म्हटलं उठतो. तो दरवाजात गेला आणि दरवाजात जाऊन पुन्हा माझ्याकडे पाहतोय. मी सोप्यावर असा बसलेला होतो आणि बघताना त्याची नजर मला सांगत होती की हा काहीतरी आणखी बघतोय. त्याने माझ्याकडे बघितलं, त्याची भावना ही होती की सर मी पुन्हा येईल. मग तेव्हा कळलं ना, पण 8 दिवसानंतर तो खरंच पुन्हा आला. बरं आला तर साधा नाही आला, 2 पिशव्या घेऊन आला आणि टिपॉयवर पूर्ण पिशव्या ठेवल्या. बोलला ते निळे बॉक्स वगैरे सगळे, तेव्हा एवढे प्रोडक्ट नव्हते, 5 प्रोडक्ट होते, एकच ब्रँड होता ऑन एन ऑन. तर तेवढे प्रोडक्ट ठेवले. मला बोलला सर हे तुम्ही वापरा, माझ्या बायकोला बोलला ताई तुम्ही हे वापरा, माझ्या बाळाला बोलला तू हे खाय, असं सगळं त्याने समजावून सांगितलं. 15-20 मिनिटं तो कार्यक्रम चालला. मी पुन्हा बोललो, झालं तोला झालं, हे त्याचं पक्क बिल, ही त्याची गॅरंटी वॉरंटी आणि हे तुम्ही मला दिलेले 30,000 रुपयाचं प्रोडक्ट. आपला व्यवहार झाला. म्हटलं ओके. म्हणे ओके. म्हटलं उठा. पुन्हा मी असा सोप्यावर बसलेला, पुन्हा तो माझ्याकडे असा बघतोय. त्याच्या मनातल्या मनात तो पुन्हा बोलतोय मी. असं 3 आठवडे निघून गेले आणि 3 आठवड्यानंतर एक बुधवार आला, ज्या बुधवारी मला एक SMS आला, इन युअर अकाउंट क्रेडिट बाय 640 रुपीज बाय माय लाईफस्टाईल मार्केटिंग. तो SMS आल्यानंतर त्याच्यावर पैसे आले एवढं कळालं. मास्टर माणूस ना, पैसे आले पण कसे आले माहिती नाही, कुठून आले माहिती नाही, पण पैसे आले. म्हणून हे पैसे कसे आले हे विचारण्यासाठी मी त्याला फोन केला कि बाबा हे पैसे कसे आले रे 600 रुपये. तो बोलला हे तुम्हाला समजलं नाही का? म्हटलं नाही. म्हणे हे समजावून सांगण्यासाठी मी उद्या येतो. हे वाजू नको, थांब, मी डिस्टर्ब होतो जरा, तू वाजवले. तुला हे समजावून सांगण्यासाठी मी पुन्हा येतो. आता पैशाचा विषय आहे, त्यात शिक्षक माणूस आहे. म्हटलं हे आता सुरू झालेत का? तो बोलला आता सुरू झाले. तर मला असं वाटलं आता हे 640 दर बुधवारी सुरू झाले. आता म्हटलं याला जर का म्हटलं येऊ नको तर पुन्हा बुधवारी येणार नाही. म्हटलं ये, आता मी म्हणतो ये. आणि तो आला, आम्ही बसलो. आता तो लय हुशार, तो एकटा नाही आला, आता त्याच्या सिनियरला घेऊन आला. आणि आल्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. हा गोळा, इकडे गोळा, इकडे गोळा. मग असे 600 आले तर 1200 कसे येतील, मग 2400 कसे येतील, मग 3600, असा सगळा कार्यक्रम 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 सुरू झाला. चायला हे अवघड आहे, पण त्याचा सिनियर जो मला सांगत होता त्या सिनियरचं इन्कम बघून मी प्रचंड परेशान झालो. कारण तो सिनियर सांगत होता की लास्ट आठवड्यामध्ये माझा आठवड्याचा चेक 98,000 आहे, 98,000. आणि मी 98,000 बघितल्यानंतर माझे डोळे फिरले. आईला म्हटलं आपण WME MED MPhil महिनाभर काम केला तर 54,000. आणि हा म्हणतो 98,000. मी सहज विचारलं साहेब तुमचं शिक्षण किती? म्हणे 12वी नापास. तोच मला विचारतोय. म्हणे कोणता विषय गेला असेल? म्हटलं ऑब्विसली इंग्रजी. म्हणे आपल्याला 17 मार्क्स आहेत इंग्रजीत आणि आठवड्याचं इन्कम आहे 98,000. आणि मी बघितल्यानंतर क्लीन बोर्ड. म्हटलं आपण जे समजतो ही तशी इंडस्ट्री नाही. आणि पुन्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये माझी ड्युटी परभणीला होती,
तिथून त्यांनी नांदेडला एका प्रोग्राम मध्ये घेऊन गेलात. मातोश्री मंगल कार्यालयामध्ये असा खचाखच भरलेला हॉल, व्हीआयपी लोकांची एंट्री, टाळ्या शिट्या असेच मान सन्मान सत्कार. आणि शेवटी शेवटी जसं मी आज बोलतोय तसं मी एका व्यक्तीला ऐकलं, मी पाठीमागे उभा होतो मित्रांनो, बसायला जागा भेटली नाही, टाचा उंच करून करून बघत होतो आणि त्या व्यक्तीचं स्पीच ऐकून मी आतून मोटिवेट झालो. साला कार्यक्रम कुछ तो अलग है, कुछ तो अलग है. आपण जसं मानतो ही संकल्पना तशी नाहीये. आणि ज्या व्यक्तीचं भाषण ऐकून मी मोटिवेट झालो मित्रांनो, जी व्यक्ती माझ्या क्षेत्रातली होती, शिक्षकच होते, असे माझे ग्रेट गुरु, या बिझनेस मधले माझे ग्रेट अपलाइन, 1 ID UTC, 2 ID ITC, 3 ID सिलिंग अचीवर मिस्टर किशोर आयरे सर यांना मी मनापासून वंदन करतो. ज्यांचं स्पीच ऐकून हा बिझनेस करण्याचा मी निर्णय घेतला, घरी आलो, कार्यक्रम कसा करायचा, प्लॅन कसा द्यायचा माहिती नाही, सुरुवातीच्या इनिशियल लेवलवर चुका झाल्या. जे सांगायला पाहिजे ते सांगितलंच नाही, जे नको सांगायला ते लवकर सांगितलं. आणि तेच होतं, सुरुवातीला जे बोललं पाहिजे ते आपण बोलत नाही, जे नाही बोललं पाहिजे ते जरा जास्त बोलतो. आणि ही गडबड माझ्याकडून सुद्धा झाली. आणि म्हणून 1.5-2 महिने या बिझनेसमध्ये माझ्याच्यानं सुद्धा कोणी जॉईनिंग होतच नव्हतं. उलट मी जेव्हा माझ्या कॉलेजच्या स्टाफ मेंबरला हा बिझनेस समजावून सांगण्यासाठी गेलोय तेव्हा त्यांनी तर मला एकदम वेड्यात काढलंय, मूर्खात काढलंय, पागलमध्ये काढलंय. आणि त्या दिवशी मला एक नवीन शोध लागला. तो शोध असा होता मित्रांनो की मार्केटमध्ये लोक फार भयंकर आहेत, फार विचित्र आहेत. लोक स्वतःच्या दुःखानं तेवढे परेशान नाहीत तेवढे दुसऱ्याच्या सुखानं परेशान आहेत. तर माझ्या कॉलेजमधला प्रॉब्लेम हा होता की ते करणार की नाही करणार माहिती नाही, पण मी करतो याचं सगळ्यात जास्त दुःख होत. त्याच्यामुळे मी एखाद्याच्या घरी गेलो तर पहिलेच ते पिन लावून टाकायचे, ते माणिक जाधव सर येणार आहेत बरं का, त्यांच्यापासून थोडस सावध राहा. त्यांनी काहीतरी माणसं पकडण्याचा धंदा आणला, काहीतरी चैन आणली, काहीतरी साखळी आणली, मला कळत नव्हतं. मी एखाद्या मित्राच्या घरी गेल्यानंतर त्याच्या घरात एंट्री केली की तो पहिला प्रश्न विचारायचा, सर ते काही असेल तर बोलू नका, आमच्या घरात चालत नाही. का नाही, मी करून बसलोय. आणि कॉलेजमधलं वातावरण बदललं, गल्लीतलं वातावरण बदललं. आता डीएड बीएडची मुलं हुशार असतात, कधीतरी कॉलेजला जायला उशीर झाला तर मग बाकीचा दुसरा प्राध्यापक हळूच म्हणायचा आले करोडपती, 1 रुपया इन्कम नव्हता, ते 600 रुपये जे आले होते ते चहा पाण्यात गेले होते, पण गप्पा करोड्याच्या सुरू होत्या आपल्या. हे होणार, ते होणार, असं होणार, तसं होणार, आठवड्याला एवढे पैसे भेटणार. त्याच्यामुळे प्रत्येक जण आता एकच वाक्य बोलायचा, आले करोडपती. कधी पिरियड असला तर कॉलेजमधले पोरं मला जाधव सर नावाने बोलत नव्हते. नंतर एखादा मुलगा बोलायचा आता कुणाचा पिरियड आहे रे, तो दुसरा म्हणायचा आता करोडपतीचा पिरियड आहे. ट्रेनिंग मिटिंगामध्ये आपले एक्झाम्पल तेच होते, करोडपती बनायचं, गाडी घ्यायची, घर घ्यायची. त्यामुळे लोक डिवचायला लागलेत, अपमान व्हायला लागला. आणि मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंग मध्ये, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे जो मी तुमच्याशी आज शेअर करतोय. पॉझिटिव्ह एनर्जी पेक्षा ना निगेटिव्ह एनर्जी जर का माणसाने घेतली तर अचीवमेंट फास्ट होते. जेव्हा लोक अपमान करतात, लोक डिवचतात, लोक इन्सल्ट करतात, लोक नाही म्हणतात, आणि हे लोक का नाही म्हणतात याचा आपण विचार करतो आणि याचा बदला घेण्याची मानसिकता जेव्हा मनामध्ये तयार होते त्याच्यातून जी एनर्जी मिळते त्या एनर्जीला म्हणतात निगेटिव्ह एनर्जी. साल्या तू नाही म्हणतो ना, तुझ्यासाठी करून दाखवतोच. आज तात्या सरांच्या ग्रुपमध्ये दुबई लावलंय. तुम्ही दुबईला जाणार आहात. जगामध्ये माणसांनी चमत्कार केलेला, निसर्गावर अतिक्रमण करून चमत्कार केलेला एकमात्र देश आहे ज्याचं नाव आहे दुबई. सगळं मानव निर्मित आहे, समुद्र सुद्धा तिथल्या माणसांनी तयार केला. समुद्र नाही तिकडे, माणसांनी तयार केला. अनबिलिव्हेबल कंट्री आहे, आयुष्यात एकदा गेलं पाहिजे. आणि का गेलं पाहिजे, त्या लोकांसाठी गेलं पाहिजे जे हा बिझनेस करताना आपल्याला डिवचतात. तिथं एक फेम दाखवली तात्या सरांनी, तिचं नाव आहे दुबई फेम. एक ओल्ड दुबई आहे, दुसरी न्यू दुबई आहे, आणि त्याच्यामध्ये खूप उंच अशी फेम आहे गोल्डन कलरची, त्याला नाव आहे दुबई फेम. आणि दुबई फेम मध्ये निश्चित जा. पॅकेज मध्ये मी सांगतोय तात्या सरांना की दुबई फेम ठेवा. आणि दुबई फेम मध्ये गेल्यानंतर एक ओल्ड दुबई आणि एक
न्यू दुबई आणि त्याच्यामध्ये एक ब्रिज आहे काचाचा. मी आतापर्यंत 5 ते 6 वेळेस जाऊन आलोय. आता पुन्हा पुढल्या महिन्यात चाललोय 150 लोकांना घेऊन. त्या ब्रिजवर गेल्यानंतर तो काचाच्या ब्रिजवर जाऊन तिथून सेल्फी काढायची आठवणीने. सेल्फी त्या ब्रिजवर, एका बाजूला ओल्ड दुबई, दुसऱ्या बाजूला न्यू दुबई आणि मध्ये आपण, आणि सेल्फी काढून त्याला पाठवायची ज्याने आपल्याला नाही म्हटलं. तो म्हणतो ना असं कुठं होतं, असं कुठं घडतं, असं ना कुठं चालतं, असं थोडी होतं. त्याला म्हणायचं फोकणीच्या असंच होतं. हे असंच होत असतं नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये, माय लाईफस्टाईल मध्ये हे असंच होतं. हे त्याला तिथून सेल्फीच्या माध्यमातून निरोप द्यायचा. नाही झाला तर चालेल, पण साला झोपला नाही पाहिजे 3 दिवस. आपले लोक काय ना, आपल्या लोकांमध्ये प्रॉब्लेम आहे. 4 लोकांनी नाही पडलं की हा गार पडून जातो. त्याला असं वाटतं दुनिया संपली. अरे दुनिया संपली नाही, दुनिया लय मोठी आहे. जगात आपण कितव्या क्रमांक लाव? 1 नंबर. 1 नंबर. काही लोक म्हणतात 2, चायना नंबर 1, इंडिया नंबर 2. नाही रे बाबा, ती जुना रिपोर्ट आहे. आता परवाचा रिपोर्ट आहे, 8 दिवस अगोदर आपण चायनाला क्रॉस केलंय. 50 लाखांनी आपण पुढे निघून गेलोय. खूप मेहनत घेतली आपल्या भारतातल्या लोकांनी कोरोनामध्ये. आणि या बिझनेसचा जो रॉ मटेरियल आहे ना, या बिझनेसचा जो कच्चा माल आहे, ती पब्लिक आहे. आणि हा म्हणतो साला लोक संपले. तू घर सोडलं तर तुला लोक दिसतील ना, हे जर ना. आणि खूप नवीन लोकांना डाऊट येतो की साला आपल्याला जमत नाही, आपल्याला बोलता येत नाही, आपण काही ट्रेनिंग घेतलं नाही, हा बिझनेस आपल्याच्यानं होईल का? नाही होईल, 100% होईल. काय नाही, जे लहानपणापासून कार्यक्रम केला तोच कार्यक्रम या बिझनेसमध्ये करायचा आहे, दुसरं काहीच नाही. तुम्ही म्हणसाल कुठला कार्यक्रम? याला त्याला सांगण्याचा कार्यक्रम, याला त्याला सांगत बसायचं. टाइमपास नाही करायचा, नेमकं मुद्द्याचं बोलायचं. थोडा प्रॅक्टिस करायची, थोडीशी प्रॅक्टिस मी करून घेतो, घेऊ का? आपण एक गेम खेळूया छोटासा, 2 मिनिटाचा गेम आहे. ओके, मी ना काही डायलॉग बोलतो, डायलॉग तुम्हाला त्या पिक्चरचं नाव ओळखायचं. मी काय बोलणार? डायलॉग बोलणार. आणि तुम्हाला त्या पिक्चरची नावं ओळखायची की सर हा पिक्चर या हा आहे. मी त्या पिक्चरचं नाव सांगणार नाही, आणि त्याचा आपल्या बिझनेसशी काय संबंध आहे ते तुमच्या लक्षात येईल. डायलॉग सुरू करतोय. पहिला डायलॉग, खूप वर्षा अगोदर एक चित्रपट आला होता, ज्या चित्रपटाने प्रचंड धुमाकूळ केली, खूप टर्नओव्हर केला, खूप गल्ला जमावला, त्या चित्रपटातला हा डायलॉग आहे. कोण आहे का घरात? कोण पाहिजे? बंगल्यातल्या मालकासने भेटायचं आहे. मालक बाहेर गेलेत. मालकीनबाई आहेत ना? व तू कोण? मी लक्ष्मी. मालकांच्याकडे लई दिवसापूर्वी मोलकरीन म्हणून मी कामाला होते, आणि ही तुमची पोर लक्ष्मी. आतापर्यंत हाडाचं काढा करून मीला वाढवलं हो, आता अंगावर पडावं म्हणून माझ्या अंगात राण नाही. माझा काय भरोसा, मी आज आहे तर उद्या नाही. तेव्हा तुमची पोरगी तुमच्या स्वाधीन करावी म्हणून मी आले. बघा, इला पदरात घ्या, इला आईची माया द्या. आईच्या प्रेमाला पारखं झालेलं पाखरू आहे होय. होय माय, माझी लक्ष्मी म्हणजे खरोखरची लक्ष्मी आहे. हे सारं वैभव माझ्या पोरीच्या पायगुणानं आलंय. मालकीनबाई, अहो मालकीनबाई, माझ्या लक्ष्मीला पदरात घेतायस ना? हो हो, मोलकरीन म्हणून राहावं लागेल या घरात. काय, माझी पोर या घराची मालकीन मोलकरीन? हे बाई, तुझी जीभ कशी तुटून जात नाही माझ्या पोरीला मोलकरीन म्हणतेस ते? हे मातारडे, तोंड सांभाळून बोल आणि इला घेऊन इथून चालती हो. मला मातारडे म्हणतेस होय? थांब, तुला चांगली कोर्टातच खेळते बघ. अगं अगं मातारडे, आता कळला मला तुझा डाव. तुझ्या पोरीवर प्रेम नाही, तुझ्या इन्स्टिट्यूटवर प्रेम आहे म्हणून इला लहानाचं मोठं केलंय. मारकी ढोंगी लबाड पिक्चरचं नाव काय? माहेरची साडी. माहेरची 35 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. दादा कोंडकेचा पुतण्या होता या पिक्चरचा डायरेक्टर विजय कोंडके. विजय कोंडकेने पहिल्याच आठवड्यात 50 करोड रुपये कमवले होते माहेरची साडी बघून. आणि हा पिक्चर कोणी फेमस केला? आपण. बाया पिक्चरला जायच्या, त्या पिक्चरच्या टॉकीमधून रडतच घरी यायच्या. अलका कुबल 15 दिवस अंगातच राहायची. हे सर नो, झालं का नाही झालं? आपल्या घरात किती पैसे?
या सगळ्या माहेरच्या साडीचा प्रचार प्रसार करून आपल्या घरात पैसे किती आले? आणखी एक चित्रपट आला होता भयंकर, रमेश शिप्पी नावाचा डायरेक्टर होता, पिक्चरचं नाव नाही सांगत मी, फक्त एक वाक्य बोलतो, हे बसंती चले कुत्तों के सामने मत नाचना, चले करोडो रुपयाचा टर्नओव्हर केलाय, आपल्या घरात किती पैसे आले? किती आले? खरा प्रचार प्रसार कोणी केला? नक्की पक्का? आणखी एक मध्ये चित्रपट आला होता, हिंदी चित्रपट, इंटरनॅशनल गाजला तो चित्रपट, मी फक्त एक वाक्य बोलतो, तुम्ही त्या पिक्चरचं नाव ओळखायचं, महेश मती। जगासमोरचा प्रॉब्लेम होता कटप्पाने बाहुबली को क्यों मारा, बाहुबली वन फेमस झाला, बाहुबली टू फेमस झाला, अर्ध्या अर्ध्या एका एका दिवसात 100-100 कोटीचा टर्नओव्हर केलाय त्या पिक्चरने, हे सर नो फेमस कोणी केला? आणखी एक मध्ये चित्रपट आला होता, रातोरात ऍक्टर बनले, रातोरात इकडे काय पाहतो मी, कुठ मी थोडी तुझ्याकडे पाहतोय, मी खो खो पाहतो, पिक्चरचं नाव काय? इंग्रजीमध्ये बोललेलं मराठीमध्ये बोललेलं कळत ना, इंग्रजीमध्ये बोलू, सैराट, सैराट नागराज मंजुळनं 8 दिवसात 100 कोटी कमावले। माझ्या मनात प्रश्न येतो मित्रांनो, तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक माहेरची साडी फेमस करू शकता, तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक बाहुबलीला फेमस करू शकता, तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक शोलेला फेमस करू शकतात, तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक बोलून बोलून सैराटला फेमस करू शकतात, मग आपण सगळे एकत्र आलो आता बोलून बोलून माय लाईफस्टाईलला फेमस करून करोडपती बनू शकतो का नाही बनू शकतो? बोलायचं काय, बोलायचं काय? एकदम सिंपल, प्रोडक्ट बद्दल बोला, प्लॅन बद्दल बोला, अचीवमेंट बद्दल बोला, लोकांच्या गरजांबद्दल बोला, लोकांच्या स्वप्नांबद्दल बोला, कागदावर लिहून बोला, तोंडाने बोला, जसं जमेल तसं बोला, पण रोज बोला। इथं 5 ते 10 वर्षांमध्ये मोठा कार्यक्रम होऊ शकतो, सर ना 5 ते 10 वर्षांमध्ये लाईफला यूटर्न मिळू शकतो, लाईफला यूटर्न। ही गोष्ट 2013 मध्ये माझ्या लक्षात आली, 7 महिने हा बिझनेस मी पार्ट टाइम केला, कॉलेज पण करायचो बिझनेस पण करायचो, कॉलेज पण करायचो बिझनेस पण करायचो, 2 महिन्यात टीसी झालो, 3.5 महिन्यात एटीसी झालो, 4.5 महिन्यात डीटीसी झालो, 6व्या महिन्यामध्ये झटटीसी झालो आणि 7व्या महिन्यामध्ये एसटीसी झालो, आणि 7व्या महिन्याचं इन्कम होतं 1,12,000 रुपये। तिथं मी माझ्या परमनंट कॉलेजच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि नंतर मी पाठीमागे वळून बघितलं नाय, विदर्भातला पहिला एनटीसी बनलो 2016 मध्ये, नंतर सीटीसी बनलो 2018 मध्ये, नंतर आयटीसी बनलो 2020 मध्ये आणि 2021 मध्ये डायमंड बनलो, 2023 101% डेट फायनल आहे, नेक्स्ट टाइम जेव्हा तुमच्या इकडे येईल 2023 एंडिंग पर्यंत रॉयल डायमंड बनून येईल। या बिझनेसला अवघड आपण करतोय, या बिझनेस सारखा सोपा बिझनेस जगात कोणताच नाही, खूप इझी बिझनेस आहे, फक्त बोलावं लागतं, फक्त बोलायचं काय हे समजून बोलावं लागतं, दुसरं काहीच नाही। थोडंसं प्रशिक्षण घेतलं, आपल्या सक्सेसफुल लीडर लोकांना जर का ऐकलं, प्रत्येक गोष्टीपासून काहीतरी शिकून जर का घेतलो तर खूप मोठी अचीवमेंट तुमच्याही लाईफमध्ये होऊ शकतो। मित्रांनो, मी सुद्धा हा बिझनेस खूप मोठ्या अपेक्षेने केला नव्हता, छोट्या छोट्या अपेक्षा घेऊन सैराट झाला का तुझे, छोट्या छोट्या अपेक्षा घेऊन या बिझनेसला सुरुवात केली होती। मित्रांनो, आज 54,000 रुपये महिना कमवणारा व्यक्ती या बिझनेसमध्ये महिन्याला 19 ते 20 लाख रुपये महिन्याचे इन्कम, लाईफ बदललं, पूर्ण चेंज झालं आणि हे लाईफ तुमचंही बदलू शकते। तुम्ही जर का एक प्रॉपर निर्णय घेतला, मित्रांनो डिस्ट्रीब्युटर लोकांसाठी बोलतोय, आज जर का प्रॉपर निर्णय घेतला आणि प्रॉपर निर्णयाने कामाला सुरुवात केली, जसं मगा धर्मेंद्र सर बोललेत, धर्मेंद्र इंगळे सर, की डाऊट नका घेऊ, डीटीएलच घ्या। यस, डाऊट घेऊन या बिझनेसमध्ये काहीही भेटत नाही, डिटेल्स घेतल्यानंतर या बिझनेसमध्ये पाहिजे ते मिळू शकते मित्रांनो। आणि म्हणून जाता जाता
फक्त एवढंच बोलतोय कारण आज वेळ दुबई आणि मला माहिती आहे आता पुन्हा उचलल्या गेलाय दुबईसाठी खास करून तात्या सरांचा ग्रुप सुशांत सरांचा ग्रुप हा सगळा ग्रुप आता खूप मोठी 1000 लोकांचं टार्गेट घेऊन चाललंय आणि गेल्या येणाऱ्या 5 महिन्यामध्ये 100% मला खात्री आहे या टीमवर मला विश्वास आहे येत्या 5 महिन्यामध्ये दुबई आणि पुणे याचा खूप जवळचा संबंध असेल मला तर असं वाटतं तात्या साहेब तुम्हाला तिकडेच राहावं लागेल रूमच तुम्हाला तिकडे करावं नवीन घर 1 महिना दुबईला तात्या सर राहतील तुम्ही येत राहणार लोक जात राहतील तात्या सर तिकडेच राहतील आणि हे हा त्रास तुम्हाला द्यायचा आहे त्यांना एक महिना तिकडे राहण्याचा त्रास देणार का देणार का दुबई एक नंबर कंट्री आहे मित्रांनो आयुष्यात एकदा दुबईला गेलं पाहिजे ऑब्झर्वेशन केलं पाहिजे जग कुणीकडे चाललं आणि आपण कुणीकडे चाललं आज गॉडफादरचा खूप मोठा बर्थडे आहे मित्रांनो जाता जाता तुमची सगळ्यांची रजा घेताना एक मेसेज घेऊन जा फक्त इथून आज इथं काय झालं हे 6 महिन्यानंतरचं चित्र तुम्हाला आज व्हिज्युलाइज करून जायचं आहे 6 महिन्यानंतर आज आचार्य अत्रेमध्ये रनर अप लोकांचा आणि काही दुबई अचिव्हर लोकांचा सत्कार झाला पण हे कॉन्टेस्ट जेव्हा एंड होईल तेव्हा दुबई अचिव्हर लोकांचा मान सन्मान आणि सत्कार करण्यासाठी तात्या साहेबांना हॉल भेटला नाही पाहिजे तर 6 महिन्यानंतर जे फंक्शन होईल पुण्यामध्ये ते ओपन ग्राउंड फंक्शन झालं पाहिजे आणि त्या ओपन ग्राउंड फंक्शन मध्ये 1000 लोकांचा मान सन्मान सत्कार करण्यासाठी तुम्हाला आतापासून तयारी करायची आहे विश्वास देऊ स्वतःवर विश्वास आहे 1000 लोकांचं टार्गेट घेऊ शकता यस मित्रांनो तेव्हा 100% मी आताही शब्द देऊन टाकतो मी पुन्हा येईल का या 1000 लोकांना बघण्यासाठी ते 1000 लोक बनण्याची पूर्ण जबाबदारी आता तुम्हाला घ्यायची आहे आणि आतापासून या मिनिटापासून कामाला लागायचं आहे आता फक्त एकच नारा दुबई आता फक्त एकच घाई दुबई आणि ते बनण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा जाता जाता एक विधान करतो आणि तुमची रजा घेतो आण न बेचो बाण न बेचो इस मुल्क की शान न बेचो आण न बेचो बाण न बेचो इस मुल्क की शान न बेचो बड़ी मुद्दत से हमने पाई इस देश की पहचान न बेचो झूठी राहे झूठी बाहे झूठी राहे झूठी बाहे धम्म गीता कुरान न बेचो बेईमानी के खोटे सिक्के यारो अपना ईमान न बेचो काय करायचं आहे बिझनेस मध्ये डिस्ट्रीब्युटर लोकांनी करायचं काय लीडर लोकांनी करायचं काय जान बेचो गुमान बेचो झूठा झूठा सन्मान बेचो जान बेचो गुमान बेचो झूठा झूठा सन्मान बेचो मगर मिस्टर प्रवीण चंदन जी ने बनाया इसे बड़े परिश्रम से मगर मिस्टर प्रवीण चंदन जी ने बनाया इसे बड़े परिश्रम से यारो माय लाइफस्टाइल द्वारा मिला हुआ स्वाभिमान न बेचो स्वाभिमान न बेचो थैंक यू ऑल द बेस्ट जय हिंद जय माय लाइफस्टाइल थैंक यू